भूख लगी? ऑनलाइन महंगा ऑर्डर देके परेशान हो? तो आ जाओ फूड टैंगो पे, जहां से आप मुमरा के सारे रेस्टोरेंट, सारे ढाबे, सबकी फूड ऑनलाइन ऑर्डर कर सकते हो, वो भी औरों से सस्ते प्राइस में। वाओ! सिर्फ इतना ही नहीं, आपको मिलेंगे फ्री होम डिलीवरी, शॉपिंग कूपन, आपको और आपके फैमिली को वाटर पार्क जाने का मौका और ढेर सारे ऑफर्स। क्या बात है! तो आज ही प्ले स्टोर से फूड टैंगो ऐप डाउनलोड करें, ऑर्डर दे, अपनी टाइम और पैसा दोनों बचाए। ऑर्डर एट फूड टैंगो नाउ। मैं सलामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। पर प्रांतीय मछली बेचने वालों को आज मनसे कार्यकर्ताओं ने जमकर पीटा और कान पकड़कर इन्हें उठक बैठक भी लगवाई। आपको बता दें कि ठाणे के कलवा परिसर में करीब 8 से 10 पर प्रांतीय मछली बेचने वालों के साथ ये मामला सामने आया है। बताया जा रहा है कि कलवा इलाके में बड़े पैमाने पर कोली समाज रहता है जो मछली व्यवसाय करता है, मगर इन्हीं लोगों के इलाके में पर प्रांतीय मछली बेचने वाले आकर मछली बेचते थे, जिसकी वजह से कोली समाज के मछली व्यवसाय पर काफ़ी असर पड़ रहा था और इन लोगों ने इसकी शिकायत मनसे कार्यकर्ताओं से की। बताया जा रहा है कि पर प्रांतीय इलाके में आकर मछली बेचते थे और इनकी मछली भी ठीक नहीं रहती थी। ऐसी शिकायत मिलने के बाद मन से आक्रामक हो गई और आज कलवा इलाके में पर प्रांतीय मछली बेचने वालों को पकड़कर पिटाई किया गया और कान पकड़कर इन्हें उठक बैठक भी कराया गया। आज गेल्या अनेक दिवसापासून आमच्याकडे कलवा मच्छीमार संघटना, कलवा बाजारामध्ये बसणाऱ्या महिला भगिनी असतील, खारेगावमधील मच्छी विकणाऱ्या कोळी महिला असतील, विटाव्यातल्या असतील, या सर्वजणी आमच्याकडे तक्रार घेऊन येत होत्या का मस्जिद बंदर येथून अनधिकृतरित्या फेरीवाले मच्छी डोक्यावर घेऊन येतात, टप घेऊन येतात आणि अशी घाणेरड्या प्रकारची मच्छी जी खाल्ल्यानंतर लोकांना अनेक आजार होऊ शकतात, कमीमध्ये विकतात, आमच्या धंद्यावर पोटापाण्यावर पाय मारतात, याची दखल घेऊन आज मनसेने तसेच स्थानिक आपले थोटे साहेब असतील, TMC कळवा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील थोरात साहेब यांचे बीटचे अधिकारी होते आणि या कोळी भगिनी आणि आमच्या मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्ररित्या यांना आज इथे पकडलेलं आहे। यांची घाण जी मच्छी असते ही लोकांपर्यंत दाखवत आहेत, त्याच्याबरोबर हे आमच्याकडे येणाऱ्या कोळी ताई आहेत त्यांनाही आवाहन केलं आहे का तुम्ही मार्केटमध्ये आपल्या दररोजच्या मच्छीचा एक रेट लावा, जी मच्छी स्वस्त आहे तिचा रेट म्हणजे सर्वात मच्छीचा रेट तुम्ही कमी असेल असा करा, कारण का अनेक नागरिक आमच्याकडे पण तक्रार करतात का ही जी मच्छी विकली जाते ही जाम महाग असते मार्केटमध्ये गेलं तर, परंतु लोकांना माझं हे सांगणं असेल की ती मच्छी जी महाग असते ती फ्रेश असते, ताजी असते, तुम्ही अशी कमीमध्ये मिळते म्हणून अशी मच्छी खाणार का? येथील स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, कोळी बांधव आहेत, त्यांच्यावर कुठलाही अन्याय व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी सन्मान्य राजसाहेब आणि मनसे सतत या महिलांच्या मागे सदैव पाठीशी राहू। आज आम्ही यांना उठाबशा काढायला लावल्यात, यांना सक्त ताकीद दिले, इथून पुढे दिसाल तर यांची खैर मनसेशी आहे। त्याच्या व्यतिरिक्त ही सर्व मच्छी आज TMC माध्यमातून एखाद्या नाल्यामध्ये डिस्ट्रॉय करण्यात येणार आहे। माझं तुम्हाला मार्फत एकच सांगणं असेल का स्थानिकांसाठी जेव्हा जेव्हा प्रश्न उभे राहतील तेव्हा मनसे गंभीर असेल। काय समस्या आहे तुमची?